दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक एक ऑगस्ट दोन हजार बावीस शिवसेनेचे संजय राऊत या तारखा आहेत या तीनही मोठ्या नेत्यांना ईडीचं ग्रहण लावणाऱ्या याआधी ईडीने म्हणजेच सक्तवसुली संचनालयानं आर्थिक घोटाळ्यांचा तपास केला नव्हता का तर याचं उत्तर आहे होय केला होता अनेक मोठमोठे उद्योजक राजकीय व्यक्ती आणि व्यावसायिक यांच्या आर्थिक घोटाळ्यांचा तपास याआधी सुद्धा ईडीनं केलाय पण गेल्या तीन वर्षात ईडी हा विषय अगदी सर्वसामान्यांच्या घरापर्यंत येऊन पोहोचला येत्या एखाद्या महिन्यात ईडीनं कोणावर कारवाई केली नाही तर नवलच म्हणावं लागेल म्हणजे जेवणाबरोबर पापड आणि लोणचं जसं खावं तितका नेत्यांना नोटिसा द्यायच्या आणि त्यांना अटक करण्याचा विषय हा रोजचा होऊन बसला आता आणखी एका नेत्याला अटक व्हायची शक्यता आहे पण यावेळी ईडीकडून ही कारवाई नाही झाली अर्थात या प्रकरणाचा आणि ईडीचा संबंध नाही तर यावेळी दादर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे आणि ही कारवाई झाली आहे शिवसेनेच्या नेत्या आणि संजय राऊत यांच्यानंतर सतत ऑन कॅमेरा असणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आता किशोरी पेडणेकर यांच्यावर नक्की आरोप काय केले गेलेत दादर पोलिसांनी जून महिन्यात दाखल झालेल्या एसआरए प्रकल्पाशी संबंधित एका गुन्ह्यामध्ये पेडणेकर यांची चौकशी सुरू केली झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पेडणेकर यांची चौकशी होती आहे आता एवढे आरोप केल्यानंतर आणि पोलिसांच्या नोटीशीनंतर शांत बसतील त्या किशोरीताई कसल्या किशोरीताईंनी ज्या एस आर ए प्रकल्पांच्या बाबतीत त्यांच्यावर आरोप झाला होता त्या एस आर ए सोसायटीत किशोरीताई पोहोचल्या थेट हातात टाळं घेऊन मग काय जिथे भ्रष्टाचाराचा विषय येतो तिथं भाजपचे अधून मधून दिसणारे पण नेहमी एकच विषय घेऊन येणारे किरीट सोमय्या हे हजर राहणारच की सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत थेट कागदो किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली या टीकेनंतर किशोरी ताई थोडीच मुख गिळून बसतील किशोरी ताई म्हणतात दबाव तंत्र वापरलं जात आहे परंतु माझा न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर विश्वास आहे मी पोलीस प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करे पण मंडळी हो साधा सरळ सामान्य माणूस या सगळ्या प्रकरणांकडे याच दृष्टीनं पाहतोय की सतत ऑन कॅमेरा असणाऱ्या आणि तोंडातून शाब्दिक आग ओकणाऱ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना भाजपाकडून कायमच टार्गेट केलं जातंय का असो या सगळ्या प्रकरणांमध्ये पुढं काय होणार हे येत्या काही दिवसात कळेलच पण मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सगळ्या प्रकरणांवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा